शिवसागर मित्रांनो, शिवसागर मावळ्यांनो, तर हे आजपासून मी हेच बोलणार आहे, शिवसागर मावळ्यांनो. हे थोडं ऐकायला पण मस्त वाटतं. तर आता आम्ही आज कलावंती आणि प्रबळगड करतो आहे. खूप दिवस झाले कुठला गड ट्रेक नव्हता केलेला, आम्ही कुठल्या गडावरती गेलो पण नव्हतो. तर हा आम्ही कलावंतीन आणि प्रबळगड. तर चला तुम्हाला इकडचा प्रवास दाखवतो. कलावंती दुर्गाच्या टॉपवरती आहे मी आणि खूप मस्त वाटतं आहे. आज खूप एवढे ट्रेकर्स म्हणा किंवा असे फोर्ट लवर्स कोण आलेले नाही आहेत, 5-6 जणं होते मोजून. तर आता ऊन असल्यामुळे कदाचित देत नसतील. आता बसलो आहे, थोडा वेळ विश्रांती घेतो आहे इथून, मग इथून प्रबळगडाकडे जाणार आहे आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला प्रबळगडाचाही रस्ता दाखवेन. तोपर्यंत आपण कलावंतींच्या आजूबाजूचा परिसर व्हिडिओमध्ये जेवढा कॅप्चर करता येईल तेवढा कॅप्चर करतोय. सोड काय बोलत नाही. चल आत्मे जावे का? चल. दगड पडलाय पण भारी. तर आता प्रबळगडाच्या पायथ्याशीच पोचलो. पायथ्याशी म्हणजे तुम्ही बोलू शकतात की ऑलमोस्ट मी पोचलेलो आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच झालाय की पाणी माझ्याकडचं पूर्णपणे संपलं. बाकी आजूबाजूला कोणच नाही आहे. व्यक्ती टपरी ज्या लागतात गावकरी लावतात ते पण नाही आहे. कलावंती दुर्गाच्या पायथ्यापासून ते प्रबळगडाच्या पायथ्यापर्यंत येईपर्यंत काहीच पाण्याची सोय नाही आहे. टपऱ्या आहेत पण आज काही खूप सारे ट्रेकर्स आल्यामुळे त्या लोकांनी टपऱ्या नसतील लावलेल्या. पण आता आम्हाला मला एक जण भेटलेला, तो बोलले तिथे वरती एक आहे पाण्याची सोय. बघू आता तिकडे भेटतोय का. पण प्रबळगड खूपच कठीण आहे कारण की सगळं काही ढासळलेलं आहे. तिकडचा जो रस्ता आहे प्रबळगडाकडे येण्यासाठी, तर तो तुम्ही आता बघितलाच कसा आहे तो रस्ता. तर आता चला पाणी शोधूया पहिलं.
मोठ्या टोकावरती आलेलो आहे मी. पाणी तर काय मला अजून भेटलेलं नाहीये, तर आता मोसंबी आहे बॅगमध्ये, तर याच्यानेच पाण्याचे तान विजवेन. तर इकडे आहे ऊन आहे, पण हवा भरपूर आहे इकडे. आणि इथून तुम्हाला कलावंतीन दिसतं, ते अशा प्रकारे इथून तुम्हाला ह्या टोकावर कलावंतीन बघू शकता, कलावंतीनचा दुर्ग.